आयुष्मान भव पंधरवडा निमित्त मोहोळ इथं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आयुष्मान भव पंधरवडा आरोग्य सेवा मोहीम या अंतर्गत दिनांक 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या अंतर्गत मोहोळ इथं आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन मोहोळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण पाथरुडकर, मोहोळ ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर विदुला बाबर यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी डॉक्टर शिंदे, डॉक्टर वायचळ, जिल्हा कोऑर्डिनेटर माने, ब्रदर अतुल राऊत कांबळे, आष्टूळ घोडके, गवळी पाटील, जेवरकर, गोविंद व्यवहारे, सुशांत भोसले, सचिन वाघेला, फार्मसी ऑफिसर सुदर्शन राऊत आदींची उपस्थिती होती. या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यात आला. यावेळी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं. नमस्कार, मी डॉक्टर बाबर, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मोहोळ. आपण सध्या आयुष्मान भव ही मोहीम पूर्ण राज्यभरामध्ये राबवत आहोत. त्यामध्ये दर शनिवारी प्रत्येक शनिवारी आपण आरोग्य मेळावा घेत आहोत. तसेच या शनिवारचं थीम होती संसर्गजन्य रोग, कम्युनिकेबल डिसीजेस. त्याच्यामध्ये ट्युबरक्युलॉसिस, लेप्रसी सारखे आजार समाविष्ट होत असतात. त्यासाठी आपण शनिवारी आरोग्य मेळावा घेतला, ज्यामध्ये सगळ्या पेशंटची लेप्रसीसाठीची तपासणी आपण केलेली आहे. तसेच 18 वर्ष च्या वरच्या पुरुषांची आपण सगळी आरोग्य तपासणी केलेली आहे. तसेच टीबीच्या पेशंटचं जे पेशंट ट्रीटमेंट घेत आहेत अशा लोकांचंही स्क्रीनिंग त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि काही नव्याने आपल्याला पेशंट सापडले आहेत, त्यांनाही आपण ट्रीटमेंट चालू केलेली आहे.